Keeping up with our motto, let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with a remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students! नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका इस्वलकर, ठाकूर विद्या मंदिर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजतर्फे इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण मराठी अक्षर भारती पाठ्यपुस्तकातील कविता 5वी व्यायामाचं महत्त्व शिकणार आहोत. व्यायामाचं महत्त्व ही कविता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. प्रथम आपण त्यांची माहिती घेऊया. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे खरे नाव माणिक बंडोजी ठाकूर होय. त्यांचा जन्म 1909 रोजी झाला तर मृत्यू 1968 रोजी झाला. ते संत कवी व प्रसिद्ध समाजसुधारक होते. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजासाठी वाईट असणाऱ्या गोष्टींवर त्यांनी हल्ला केला. तसेच त्यांनी जनतेला देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयम याचे उत्तम मार्गदर्शन केले. गावागावातून गुरुसेवा मंडळे स्थापन करून जनजागृती केली. या सर्व कार्याबद्दल त्यांना राष्ट्रसंत ही पदवी देण्यात आली. चला तो मुलांनो, आपण प्रथम कविता वाचन करूया. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी देवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन अन्न पचन सहजची. व्यायामे जडत व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कपवायू, जर्जर करती अत्यंत. व्यायामे वारे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. प्रस्तुत कवितेत कवीने मानव जीवनातील व्यायामाचं महत्त्व स्पष्ट केले आहे. मुलांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपले आरोग्य फार महत्त्वाचे आहे आणि ते सांभाळणे आपल्याच हाती आहे. त्यासाठी आपल्याला रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. म्हणूनच म्हटले जाते की आपले आरोग्य आपल्या हातात आहे. यावर आधारित कवितेचे पहिले चरण पाहूया. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. शब्दार्थ: व्यायाम, कसरत, फिजिकल एक्सरसाइज. महत्व, मोल, इम्पॉर्टन्स. आरोग्य, स्वास्थ्य, हेल्दी. ध्यानी, लक्षात, इन माइंड. सूत्र, पद्धत, की. आळस, सुस्ती, लेझीनेस. वैरी, शत्रू, अँड एनिमी. मानिला, मानने, टू रिगार्ड. ह्या चरणाचा भावार्थ पाहूया. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांना आपल्या जीवनातील व्यायामाचं महत्त्व साध्या सरळ भाषेत समजावून सांगितले आहे. ते म्हणतात की व्यायाम हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे, कारण आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे हे सगळ्या जगाने मान्य केलेले आहे. व्यायामामुळेच आळस दूर होऊन शरीर आरोग्यपूर्ण होते. आता कवितेचे पुढचे चरण पाहूया. व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन अन्न पचन सहजची. आळस, सुस्ती, लेझीनेस, वैरी, शत्रू अँड एनिमी. मानिला, मानने, टू रिगार्ड. विन येथे अर्थ शिवाय, विदाऊट. सात्विक, पवित्र, प्युअर. भोजन, जेवण, फूड. विकारी, आजारी, सिक. दीपन, ज्वलन. अन्न, खाद्यपदार्थ, फूड. पचन, जिरण्याची क्रिया, डायजेशन. या चरणाचा भावार्थ पाहूया. आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून आपण सात्विक आहार घेत असतो. या सात्विक भोजनाने आपले शरीर व मन छान स्वस्थ राहते.
पण तुकडोजी महाराज म्हणतात की अशा भोजनासोबतच व्यायामही केला पाहिजे, नाहीतर अशा भोजनामुळेही आपणास विविध विकार, विविध आजार होऊ शकतात. सात्विक भोजनासोबतच चांगला योग्य व्यायाम केला तर पोटातील जठराग्नी चांगला प्रदीप्त होतो, म्हणजेच पोटातील अग्नी चांगला पेटून आपल्या अन्नाचे सहज पचन करतो. अन्नाचे अपचन होऊन विकार अन्नाचे अपचन होऊन होणारे विकार व्यायामामुळे टाळता येतात. आता पुढचे चरण पहा. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपणा. शब्दार्थ जडत्व स्थूलपणा हेविनेस अंग शरीर बॉडी, तरतरी चपलाई फ्रेशनेस रक्त ब्लड उत्तम उत्कृष्ट बेस्ट शरीर देह बॉडी सजीव जिवंत लिव्हिंग. या ओळीचा भावार्थ पाहूया. आपण व्यायाम नियमित करायला हवा. योग्य व पुरेसा व्यायाम आपण केला नाही तर शरीरामध्ये जडत्व म्हणजे स्थूलपणा वाढत जातो. नियमित व्यायामामुळे स्थूलपणा कमी होऊन शरीर सुडौल होते, तसेच आळस दूर होऊन अंगामध्ये तरतरी म्हणजेच उत्साह भरतो. तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामामुळे शरीरातील रक्तव्यवस्था व्यवस्थित होते, रक्त प्रवाह सुरळीत होऊन रक्ताशी संबंधित विकार दूर होतात आणि आपले आयुष्य वाढते. पुढील चरण पाहूया. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायु, व्यायामाहीन पित्त कफवायू जर्जर करती अत्यंत. स्नायू मसल मानव मनुष्य ह्युमॅन, दीर्घायु प्रदीर्घ जीवन ए लॉन्ग लाईफ, पित्त एक शरीर दोष, जर्जर त्रस्त. या ओळीचा अर्थ पाहूया. नियमित व योग्य व्यायामामुळे आपल्या शरीरातील स्नायूंना बळकटी प्राप्त होते. सगळे स्नायू सशक्त होत जातात. माणसाला आजार पण येत नाही. याच व्यायामामुळे मानवाला दीर्घायुष्य प्राप्त होते असे तुकडोजी महाराज म्हणतात. आपण जर व्यायाम करीत नसू तर आपल्या शरीरात पित्त कफ वायू याचे प्रमाण कमी जास्त होऊ लागते. पित्त कफ वायू यांच्या असंतुलित प्रमाणामुळे रोग होतात आणि आपण आजारी पडतो. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. व्यायामामुळे पित्त कफ वायू यांचे शरीरातील प्रमाण योग्य व संतुलित राहण्यास मदत होते. आता पुढचे चरण पहा. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. प्रतिकार शक्ती विरोध करण्याची पॉवर, स्वावलंबन सेल्फ डिपेंडन्स प्रवृत्ती कल टेंडन्सी स्फूर्ती प्रेरक शक्ती कार्य काम. या ओळीचा अर्थ पाहूया. तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते. येणाऱ्या आजारांचा संकटांचा आपण सहज सामना करू शकतो. त्याचबरोबर शरीर सदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबी सुद्धा बनतो. आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही. या नियमित व्यायामामुळे शरीरातील आळस कंटाळा दूर होऊन शरीर ताजेतवाने बनते. शिवाय कोणत्याही कामामध्ये उत्साह जाणवतो, म्हणजेच कोणतेही काम करण्याची शरीरातील जोश स्फूर्ती वाढते. स्टुडंट्स, लेट अस नाव सी अबाउट द थिंग्स वी लर्न इन दिस पोएम. वाईल डिस्क्रायबिंग द इम्पॉर्टन्स ऑफ एक्सरसाइज, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेस, one should always remember the key that physical exercise is a friend as it provides good health, and laziness is the biggest enemy of all, and we should not ever let this enemy come near to you. Healthy food without exercise is an invitation to fatal diseases, as it can be toxic to our body. However, exercise stokes up digestive fire, lights up the agni in our body,
and helps our body to digest the food well. Exercise drives away the lethargy, the heaviness of the body, and generates freshness by increasing the blood circulation. By exercising regularly, one starts to feel energetic and cheerful. Exercising also sharpens the mind, nourishes the brain, and improves positive thinking. Exercise strengthens muscle power and grants a long and healthy life to an individual. However, lack of exercise results in the imbalance of three energies, referred to dosh in Ayurveda, in our body, leading to various elements of bile and phlegm to affect a person's health. Exercising increases body's resistance power and develops a sense of self-dependence, generates enthusiasm and zest to work hard. We thank one and all for being us throughout this poem. Good luck.